दोन धावे ने एक खाता कोणाला मिळाले आहे निश्चित मला वाटतंय. आशिष याने बॅट चेंडू ऑफच्या दिशेला मारला. या मैदानावर हो सुंदर लाजवाब एकदम आपण बोलतो ना दोन जीवदान भेटतात त्या पद्धतीने मला वाटतं दोन जीवदान मिळालेले आहेत ते आपल्या आशिषांना. पाहूया आशिष काय करतो या मैदानावर कशा पद्धतीचे म्हणजे हो सुंदर मला वाटतं याच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय चेंडू जमिनीला चाटून गेलेला आहे निश्चितच चौकार जातोय कुठेतरी आता अतिशय आता कुठेतरी आपण बोलतो ना दिवाळीचा आपण आता होळीचा सण येईल आणि फटाक्यांची सुरुवात होईल त्या दिशेला जातोय आणि निश्चितच वनबांस चौकार चांगला असं इथे फटका मारतोय खरं जाता वैभव यांना कुठेतरी अडचणीत पाडण्याचा एक इरादा दिसतोय. पहिलाच सर्कलचा ओव्हर आणि सर्कलच्या ओव्हर मध्ये चेंडू बाहेर पाकलवतोय निश्चितच धावला एक आकार येतोय धावसंख्या झालेली आहे ती 10 चांगल्याशी धावसंख्या म्हटली जाणार आहे या ग्राउंडवर. हो सुंदर मला वाटतोय बॅट कट चेंडू करतोय तेवढाच एक चांगला क्षेत्ररक्षण होतोय परंतु पंचांकडून दाद मागतोय परंतु पंच तिथे फेटाळतात आणि निश्चितच मला वाटतोय एका धावेवर समाधान मानावं लागलं ते आशिषांना आणि धावसंख्या एकने वाढतोय धावसंख्या झाली ते 11. पहिलं षटक चाकलंय पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फक्त 11. आता पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय काळुंद्र संघातून चांगला असा संघ इथे ओळखला जात काळुंद्र संघ पायाला गेला तर डे मध्ये गावदेवी जोहे चषक 2019 मध्ये एक चांगला असं त्याही प्रपोज मध्ये दाखवला म्हटल्यानंतर पहिलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं होतं तोच काळुंद्र संघ या मैदानावर खेळतोय आणि मला वाटतोय जी आपण रायगडची घन मशीन अशी ओळखलं जातं तोच प्रवीण घरत या मैदानावर आता गोलंदाजी करण्याचा एक इरादा असेल मला तरी वाटतोय. प्रवीण गोलंदाज पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय खूप वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूला पाहायला गेला तर अनुभवाच्या जोरावर चांगले चांगले असे संघ त्यांनी जमीन दोस्त केलेले आहेत आणि निश्चितच मला वाटतोय प्रवीण घरत काय करतोय या मैदानावर कारण पाहायला गेला तर चांगला असा प्लेअर आहे तो कारण ज्या वेळेला हो सुंदर चेंडू टाकतोय तेवढाच मला वाटतं क्षेत्ररक्षण आता आता आती काही आणि संकटात नाही मला वाटतोय सांगडे संघाला संकटात नेताना दिसतोय हा आशिष आणि निश्चितच मला वाटतोय धावसंख्या तिथेच स्थिरावतोय धावसंख्या झालेली आहे त्या 11 आणि 11 धावसंख्येवर एक चांगला असा बळी मिलावाळा वैभव गेलेला आहे निश्चित मला वाटतं सुधीर पाहूया आता काय करतोय कशा पद्धतीचा सुधीर आपण गावठी भाषेत जर बघायला गेलो तर मी एक चांगल्याशी कॉमेडी करणार परंतु तिथेच प्रेक्षक हसणार आहेत परंतु तेवढाच आता कुठेतरी आपला हा एक चांगला असा हाय लेवलची इथे टुर्नामेंट आहे आणि त्या याच्यात जर बोलायला गेलो तर कुठेतरी वेडा वाकडे असे प्रेक्षक असे म्हटले जातील
परंतु जर पाहायला गेला तर सुधीर या नावात आता जर पाहायला गेला तर सुधीर स्टांडगे याचा एक ओळखला जातो तो जिथे मला वाटतोय कुठेतरी आता सुधीर काय करतोय कशा पद्धतीचा खेळतोय मैदानावर आणि क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत ते हजारो प्रेक्षक इथे मजा लुटतात परंतु प्रवीण तिथे चांगली अशी हो सुंदर गोलंदाजी करतोय का काय परंतु थंडीचं मौसम आणि पंचांचा हात वरती म्हणजे थोडी थंडीला दुरावा करण्यासाठी पंचांचा इशारा येतोय व्हाईट चेंडू आणि धावसंख्या तिथे एकनी वाढतोय धावसंख्या झाली आहे ती 12 हो सुंदर ऑफच्या दिशेला मारल्या फटका एक धाव घेतोय दुसऱ्या धावचा प्रयत्नही सुद्धा करत नाही निश्चितच मला वाटतोय सर्कल मध्ये चेंडू राहतोय धावसंख्या तिथेच एकनी वाढतोय धावसंख्या झालेली आहे ती 13 चांगल्याशी धावसंख्या म्हटली जाणार आहे तेवढीच खराब अशी म्हटली जाणार आहे कारण प्रवीण हा एक चांगल्याशी गोलंदाजी करतोय या मैदानावर हो पुन्हा एकदा चांगल्याशे एकेरी दुहेरीचा पाटला म्हणजे एखादा जर आपल्याला पाणी पाडायचं असेल आणि ते तला असेल तर त्या तल्यात थेंबे थेंबे तले साचे त्या पद्धतीने मला वाटतो इथे सांगडे संघाचा एक स्कोर करायचा एक इरादा असेल परंतु पाहूया तेवढाच खेळण्यासाठी तयार पुन्हा एकदा सुधीर हो सुंदर फटका मारायचा इरादा पंचांचा इशारा येतोय व्हाईट चेंडू जातोय कुठेतरी एक धावेला आकार येतोय आणि एका धावेने धावसंख्या वाढतोय धावसंख्या झाली आहे ती 15 चांगली अशी धावसंख्या इथे म्हटली जाणार आहे कारण पाहायला गेला तर टुर्नामेंट ओ सुंदर चेंडू टाकण्याचा एक इरादा होता परंतु पुन्हा एकदा खराब चेंडू जातोय आता कुठेतरी मला वाटतोय एक वारंवार म्हटल्यानंतर कुठेतरी हा आता चेंडू खराब टाकण्याचा दिसतोय लाईन लेंथ बिघडलेलं दिसतोय एखादी जर आपण पाहायला गेलं तर मोटरसायकलचा थोडी जर गिअर बदलायचा एक इरादा असेल हो सुंदर आता चेंडू टाकतोय तेवढाच मला वाटतोय कलेक्ट स्वतः गोलंदाज करतोय आणि धावसंख्या तिथेच स्थिरावतोय धावसंख्या झालेली आहे ती 16 हो सुंदर आता चेंडू टाकण्याचा एक इरादा आणि निश्चित मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय वारंवार निर्धाव चेंडू जाण्याचा एक खेळाडूचा विचार आहे काय काय या सांगोडले संघाचा आणि निश्चितच मला वाटतोय माजी सरपंच दुर्शच्छे जगदीश भोईर आणि सुंदर फाटका मारलेला दिसतोय या फाटक्याला गगनचुंबी असं ओळखलं जात होतं परंतु जगदीश भोईर दुर्शेतचे माजी सरपंच जगदीश भोईर यांचं थोड्याच वेळा इथे आगमन होणार आहे आणि निश्चित आपण व्यासपीठावर यायचं आहे सुंदर असं इथे खरंच फटका ला जेव्हा फटका मारला म्हणजे थेंबे थमे थले साचे त्या पद्धतीने मला वाटते कुठेतरी आता या सांगडे संघाचा एक आकार वाढता दिसतोय निश्चितच मला वाटतोय एक चांगली अशा त्या इथे कमबॅक करण्याचा एक इरादा दिसतोय कुठेतरी काळुंद्र संघाला चिंतेत पाडण्याचा एक इरादा केला तो मला वाटतो या सांगडे संघाने आणि निश्चितच त्याचा एक चांगलासा सपोर्ट भेटतोय पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार सुधीर यांनी चांगला खरंच एक सिक्सर मारून आपल्या संघासाठी एक चांगला असं कामगिरी करतोय आणि निश्चितच मला वाटतंय धावसंख्या एक आकाराने वाढली म्हटल्यानंतर 22 धावसंख्या झाली 2 षटक संपली 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 आता तिसरं षटक घेऊन कोण येतात त्या पाहूया मैदानावर प्रवीण जगदाले निश्चितच मला वाटतंय प्रवीण काय करतोय प्रवीण म्हटल्यानंतर आपण प्रवीणनं निर्माण करायचं वातावरण कसं एक चिंतित आणायचं काय एकदम मोकळेपणाने आणायचं या आता प्रवीणला करावा लागेल कारण आपल्याला संकटात सापडलेलं दिसतोय कारण 22 धावा झाल्या सुद्धा एक चांगल्या अशा धावासंख्या इथे उभ्या हो सुंदर चेंडू टाकतोय खरंच
आता कुठेतरी प्रवीण एक चांगलासा काम करतोय संघासाठी आणि धावसंख्या तिथेच स्थिरावतोय. धावसंख्या झाली आहे ती 22. सुंदर इथे आता पाहूया सामना रंगणात आणायचा असेल तर सुंदर अशी खेळी खेळावी लागेल. समोर संघ पाहायला गेला तर आपल्या या रायगडचा नाईटचा किडा असा ओळखला जात तो जो हा काळुंद्र संघ या मैदानावर. परंतु पुन्हा एकदा मारतोय चौकार लेगच्या दिशेला गेलेला चेंडू एक चाटून गेलेला दिसतोय आणि निश्चितच मला वाटतोय चौकार जातोय. धावसंख्या तिथेच चांगली अशी वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 1-26. चांगली अशी धावसंख्या म्हटली जाणार आहे तेवढीच मला वाटतंय. कुठेतरी आता या प्रवीणला एक चांगलासा जोडण्याचा एक इरादा करतोय या मैदानावर. खेळपट्टी एक चांगली आहे आणि या खेळपट्टीवर एक चांगले असे खेळाडू येतात आणि चांगले असे खेळून जातात. सुंदर असा हो सुंदर मला वाटतो आपच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव घेतोय आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतोय का काय आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या तिथे एकनी वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 27. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले काही चेंडू अद्यापपर्यंत शिल्लक आहेत या मैदानावर आणि टाकण्यासाठी तयार पुन्हा एक हो सुंदर लाजवाब चेंडू टाकतोय तेवढाच मला वाटतोय. कुठेतरी हा आता सुधीर अडचणीत सापडताना दिसतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती 27. एक चांगली अशी धावसंख्या म्हटली जाणार आहे. परंतु तिसरा षटक आहे आणि तिसऱ्या षटकाचे काही चेंडू अद्यापपर्यंत शिल्लक आहेत या मैदानावर. टाकण्यासाठी तयार पुन्हा एकदा प्रवीण. हो सुंदर शॉट लाजवाब फटका मारतोय. वन बॉल चौकार जातोय का काय. चांगला असं क्षेत्ररक्षण करतोय स्वतः मला वाटतोय प्रवीण खरात नाही परेश चिखलेकर. निश्चितच मला वाटतोय चांगला असा चिखलेकर सुद्धा या मैदानावर खेळला जाऊन दिसतोय. कारण आपण जर आडनावात जर गेलो तर प्रेक्षक हसले परंतु तिथे थोडा आता मी पण बोलण्याचा दूर केलेला आहे आणि निश्चितच मला वाटतोय पुन्हा एकदा चांगला असं क्षेत्ररक्षण होतं या मैदानावर. प्रवीण टू सुधीर. हो आणि मला वाटतोय झेलबाद सुधीर कुठेतरी आता इथे आत्महत्या करताना दिसतोय या मैदानावर. धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती 29. मला वाटत तिसरं षटक सुद्धा इथं संपलेलं आहे आणि निश्चितच मला वाटतोय जोरात जोरात वाजव मग. सुंदर असा इथे सामना पाहायला भेटतोय. कारण पाहायला गेलात तर जोहे संघातले दिगंबर नागे निकेश पाटील भूपेंद्र पाटील यांच्या काळुंद्र संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. निश्चितच मला वाटतोय गेल्या या मागच्या जानेवारीच्या महिन्यात एक चांगला असं तेही प्रपोजमध्ये दाखवलं आणि ते निश्चितच मला वाटतंय पॅकरची टीम होती या गावदेवी चषकाला आणि तिथे मला वाटतोय काळुंद्र संघाने प्रथम क्रमांक मिळवलेला आणि तोच मला वाटतोय पाहूया पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. याच्यानंतर जे कोणीकडे जिंको लगेच आपला सणी एक पाहायला गेला तर एक अंडर 19 प्लेअर असं वाटतोय. परंतु पाहूया कशा पद्धतीची त्याची केली आहे या मैदानावर. तोच सणी एक यशस्वी ठरताना दिसतोय मैदानावर. कारण मला वाटतंय दोन चेंडू टाकलेत आणि दोन चेंडू टाकले आणि एक धाव दिलेली आहे. सुंदर असा सामना पाहायला भेटतोय. परंतु कुठेतरी आता सांगडे संघ एक अडचणीत सापडताना दिसतोय का काय. कारण पाहायला गेलात तर पहिल्या षटकात धावसंख्या होती ती 11 आणि दुसऱ्या षटकात होती ती धावसंख्या 11. निश्चितच मला वाटतोय आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या 7. म्हणजे 7 सोबत पाहिजे आणि 7 जर सोबत नसली तर निश्चितच मला वाटतोय कुठेतरी पाठीमागं माणूस हा पडतोय. त्या पद्धतीचा
सुंदर असा इथे सामना पाहायला भेटतोय. सनी काय करतो या मैदानावर, कशा पद्धतीचं सनी. पुन्हा एकदा सनी यांनी मारले, सनी त्याच्यावर चांगलासा फटका मारले दिसतोय. वन बॉन्स चौकार. खरंच शिवरायाची आरपार तलवार घुसत होती, परंतु तेवढाच मला वाटतोय कुठेतरी आता कमबॅक करावा लागेल त्या या आपल्या सणी यांना. जय जिंदाबाद असू द्या. निश्चितच मला वाटतोय सामन्याला आता सुरुवात होतोय. सामना कुठेतरी रंगतोय. एका धावेने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 35. मला वाटतोय 34 यांचा भाऊस 35 या मैदानावर आलेला दिसतोय का काय. परंतु सुंदर मला वाटतोय छेल बाद होतोय. म्हणजे तू तू मैमय करता करता निश्चित मला वाटतंय ज्यावेळेला आपण बोलतोय आबा डुबा टिबा त्याच्या पद्धतीने मला वाटतोय झेल ओढलेला होता या मैदानावर. आणि धावसंख्या तिथेच आता स्थिरावतोय. विकेट जातोय. विकेट गेलेली आहे ती आशिषांची. आणि आता आशिषांची विकेट गेलेली आहे आणि त्याच्या जागेवर जात आहे तो प्रणित. एक सांगूया निश्चित मला वाटतोय पाहायला गेला तर सामन्याला आता एक चांगली अशी सुरुवात होतोय. परंतु कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय तो मला वाटतोय आपला हा सांगडे संघ. कारण पाहायला गेला तर त्या नावाजलेला संघ असेल मला वाटतोय. पनवेल तालुक्यातला सांगडे संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. आणि परंतु तेवढाच पाहायला गेला तर काळुंद्रे संघ एक या आजच्या म्हणजे म्हटल्यानंतर आपल्या या चालू सामन्यात एक चांगला असा त्याचा धबधबा आहे निर्माण आहे. म्हटल्यानंतर या नाईट असो किंवा डे असो एक चांगला असा धबधबा निर्माण ठेवलेला आहे तो एक विजयाच्या प्राप्तात असं त्याचं ते संघ इथे मला वाटतो आहे. परंतु तोच आता पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार सनी टू प्रणित. सुंदर गोलंदाजी करत होता परंतु तेवढाच मला वाटतोय इथे आता आत्महत्या. फुकट चिकल आणि बागाला चल म्हटल्यानंतर हातात चेंडू आहे. सुंदर सुंदर डीजे दोन वाजवते. जगदीश यांचं आगमन झालंय. निश्चितच मला वाटतंय खरोशी गावातले सूर्या माय जाग सुद्धा हजर आहे. निश्चित मला वाटतंय धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती प्रणित. प्रणित आउट झाला असं आहे. बक्षिसांचा वर्षाव आहे पाहूया. निश्चित मला वाटतोय जगदीश गरत यांचं आगमन झालेलं आहे या स्टेजवर. ऋषिकेश पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. पावायला गेला तर निश्चितच मला वाटतंय ऋषिकेश यांना आता चांगल्याशी गोलंदाजी करावी लागेल या मैदानावर. ज्या वेळेला आपण रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळेला ऋषी या मैदानावर गोलंदाजी करतोय. प्रवीण गोलंदाज आहे पाहूया. निश्चित मला वाटते प्रवीण एक चांगले असे आता. परंतु ऋषी काय करतोय मैदानावर पाहायला गेला तर चांगले असे आता खेळी खेळावे लागेल या ऋषी यांना. परंतु पाहूया कशा पद्धतीचं मैदानावर खेळताना दिसतोय. तेवढाच सुंदर असा इथे आता प्रवीण टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. मैदानावर गोलंदाजी करतोय. हो सुंदर चांगल्या असे आता गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रवीण. एक चांगला असा नावाजलेला प्रवीण आहे या गोलंदाज. निश्चितच मला वाटतोय धावसंख्या तिथे स्थिरावतोय. निर्दोष चेंडू जातोय. धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती फक्त 35. निश्चितच म्हणून
सुंदर असं मला वाटतं कवरच्या दिशेला मारला फटका, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण होतोय, कमबॅक करतोय. एका धावेवर समाधान मानावा लागतोय. धावसंख्या तिथे एकनी वाढतोय. धावसंख्या झालेली आहे ती 34, 35, 36. ही आपले पायाला गेलात तर माणसांची नावं आहेत. म्हटल्यानंतर आपल्या या जिथे गावातले सुपुत्र आहेत आणि त्या सुपुत्रांची नावं आहेत. निश्चितच मला वाटतंय या मैदानावर ते तिन्ही सुद्धा इथे असतील. निश्चितच पाहूया. पण धावसंख्या झाली आहे ती 36. सुंदराचा आता चेंडू इथे जाईल. निर्धाव असा चेंडू जातोय या सामन्याला. आता रंगत येताना दिसतोय. कुठेतरी आकारण्याचा प्रयत्न केला, जखडण्याचा प्रयत्न केला आणि सांगोडले संघाला. इथे मला वाटतं धावसंख्या इथे निर्धाव असा चेंडू जातोय. आपणूस असू द्या. सुंदर असं आहे तर पुन्हा एकदा धावसंख्या झाली ते 38. निश्चितच मला वाटतंय व्हाईट चेंडू टाकला. व्हाईट चेंडूचा आता दंड भेटतोय का काय या मैदानावर. ओ सुंदर मला वाटतोय, परंतु तेवढाच सुंदर झेल पकडतोय तो काळुंदरे संघाचा. आणि निश्चित इथे बाद होतोय. सुंदर डीजे धून वाजवतोय. निश्चितच मला वाटतोय, परंतु आता कुठेतरी सांगडे संघ हा आता अडचणीत सापडताना दिसतोय का काय. परंतु पाहूया. निश्चितच मला वाटतोय इथे आता चेंडू झालेले आहेत ते 4 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि 2 चेंडू मागे कितपर्यंत बदल मारतात ते धावसंख्येवर. हो सुंदर चेंडू टाकतोय, लाजवाब चेंडू टाकतोय. निर्धाव असा चेंडू जातोय या मैदानावर असं वाटतोय का काय. आणि निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती फक्त 38 धावसंख्या झाली. कुठेतरी मला वाटतोय आता हा सांगडे संघ इथे कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय. कारण बाहेरला गेला तर शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर कुठपर्यंत मजल मारतोय. हो पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती फक्त 38 आणि जिंकण्यास 38 आणि जिंकण्यासाठी 39 लक्ष उभं केलेलं आहे ते काळुंदरे संघ सोबत. सर सांगडे संघातील सूर्यकांत पाटील आपण व्यासपीठावर यायचंय. त्यांचा स्वागत करतील, सन्मान केलं जाईल. स्पर्धेमध्ये जे एम म्हात्रे काका यांच्याकडून शुभ हस्ते त्यांचा सन्मान केलं जाईल. कृपया करून आपण सर्वांनी लगेच चलायचं मैदानावर. इथे साईडला वैभव चायनीज आहे. जर कुणाला चायनीज खायचं असेल तर तिथं सोय आहे सर्वांची चायनीजची. त्याच्या डाव्या साईडला हेलो, धन्यवाद. आए हुए तमाम दर्शकों का एक बार फिर से इस चौथी रजनी के लिए हम तहे दिल से स्वागत करते हैं और आपको लेके चलता हूं इस बार दूसरे इस इनिंग का अंकों देख हाल बताने के लिए. मैं माइक्रोफोन के ऊपर हाजिर हो चुका हूं आपकी सेवा के लिए. इस बार कालुंद्रे बनाम सांगड़े के बीच मुकाबला जरूर चल रहा है, लेकिन सांगड़े टीम ने निर्धारित 5 ओवर में 37 रन इकट्ठा किया है और 38 रन इकट्ठा किया है और 39 रनों का टारगेट रखा है. ये क्रिकेट ऐसा दोस्तों खेल ही हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट बहुत लोकप्रिय बन चुका है. क्या इस 39 रनों का टारगेट को पार करने के लिए
कालुंद्रा की सलामी जोड़ी इस बार मैदान के ऊपर पहुंचने जा रही है। मुझे तो लग रहा है कि प्रवीण घरत का नाम तो हमारे सभी के जबान के ऊपर है। रायगढ़ का रॉस टेलर जी ने कहते हैं, कई बार अगर मैं पीछे जा सकता हूं तो प्रवीण घरत का मैदान के ऊपर जो दरारा था आज भी है, लेकिन अगर थोड़ा सा मैं पीछे जा सकता हूं तो इस बल्लेबाज ने पूरी तरह से मैदान के ऊपर आग लगाई थी। इस बार देखा जाए तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं और हमारे तामरचंद गांव के शायद जो शिरडी में पहुंच चुके हैं बाबू कृष्णा महेंद्र इस बार प्रतीक और बाल्या ये पूरी तरह से मैच को देख रहे हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। और हमारे रावा के रोहन उनके कंपनी में उनके दोस्त सभी मैच का आनंद ले रहे हैं यूट्यूब के ऊपर, जरूर उनके दोस्तों का भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। लेके चलता हूँ एक छोटा सा टारगेट लग रहा है मुझे 39 रनों का मुझे लग रहा है, लेकिन क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर ये टारगेट छोटा सा नहीं है। वहां गेंदबाजी का प्लान चल रहा है सांगड़े टीम का जिन्होंने प्लान किया है और ये सलामीर जोड़ी पारी का आगाज करने के लिए आरंभ करने के लिए मैदान के ऊपर पहुंच चुकी है। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए सूर्यकांत आए हैं और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे इस बार परेश चिखलेकर और नॉन स्ट्राइकर एंड पे इस बार प्रवीण घरत। मैच शुरू होने जा रहे पहली पावर प्ले इस बार देखा जाए ऑफसाइड के ऊपर शायद यहां एक शॉट थर्ड मैन है बैकवर्ड पॉइंट है शॉट कवर है शॉट एक्स्ट्रा कवर है तो यकीनन के साथ इस बार ऑफसाइड के ऊपर जहां ऑनसाइड के ऊपर मिड ऑन है इस बार देखा जाए शॉट फाइन लेग है और इस प्रकार देखा जाए खिलाड़ी को तैनात कर दिया है। एक लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी है एक डीप मिड विकेट के ऊपर है। पहली गेंद कारपेट के सहायता से गेंद को खेलने का प्रयास जरूर किया है और सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ देखा जाए तो यहां रनों का सिलसिला जारी हो चुका है। इस बार मंगलमूर्ति कालुंद्र टीम का स्कोर पहुंच चुका एक के घर में। तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे यूट्यूब के ऊपर जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। सूर्यकांत की दूसरी गेंद जीता गांव एंड से सामने है इस बार प्रवीण घरत रायगढ़ का रॉस टेलर जिन्हें माने जाते हैं वो स्ट्राइक के ऊपर है पहली गेंद का सामना करने के लिए खुद के लिए और प्रवीण घरत ऑन फायर देखा लो दोस्तों क्या हुआ। प्रवीण घरत के बल्ले से हाथ गोला निकला हुआ भुजाओं को खोला और छोड़ा तोप का गोला लगाना चलाओ हमें तो लूट लिया। बिल्कुल तो इसी बीच शायद उस एक जमाने के पीछे हम जा सकते तो रिवर्स स्वीप का बादशाह हमारे हमरापुर विभाग के अंदर वैभव टावरी और रमेश मात्रे इस मैच का आनंद ले रहे उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। उन्होंने ढेर सारी शुभकामनाएं दी है वैभव टावरी और रमेश मात्रे आपका स्वागत है। इस बार लेफ्ट आर्म और इस बार प्रवीण घरत इस बार पुल करने गए थे लेकिन इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है और चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। अच्छी गेंद थी गुड लेंथ एरिया में गेंद को फेंक दिया है। इस बार अंपायर जय पवार साहब और हेमंत कोहली साहब उपस्थित थे
यकीनन के साथ रावे के आदेश भी इस मैच का आनंद ले रहे उनका भी स्वागत है। ये देखिए अंदर आई थी गेंद थी, लेकिन जानते इस बार देखा प्रवीण घरात, यह ऐसी गेंद जब होती है और ये गेंद जब आती है तो बल्लेबाज के लिए खतरे की घंटी होती है, लेकिन गेंद को उन्होंने रक्षक में से निकाल दिया है, एक सिंगल मिली और सिंगल के साथ प्रवीण घरात व्यक्तिगत पहुंचे 7 रन पे। परेश चिखलेकर खेल रहे 1 रन पे, कुल मिला के स्कोर है 8। स्कोर 8 और हमारे साथ यहाँ अविनाश पाटिल मैन फ्रॉम इरवाड़ी, एक क्रिकेट के बेहतरीन दीवाने हैं और कहा मैचेस होते हैं वो हमेशा रहते हैं। पहला पावर प्ले जारी है, उड़ाया होगी, अरे बढ़िया प्रयास किया था, वाह वेल ट्राई भाई, अच्छा ट्राई तूने किया था, लेकिन अंत में तू सफल नहीं बना, लेकिन तेरा स्वागत करना चाहिए कि ट्राई बहुत महत्वपूर्ण होती है, मगर यह शायद सिंगल लेने में 2 रन लेने में कामयाब और 2 रन के साथ स्कोर जाता है 10 के घर में। चमचमाती ट्रॉफी, खासदार ट्रॉफी 2019 का यह खूबसूरत शानदार रजनी का आयोजन, रात काली है लेकिन उसमें उजाला बेहतरीन चमक रहा है। आहा, वन बाउंड के साथ मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच से गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए चौवा। और मुझे लग रहा है कि पहले ओवर में शायद पावर प्ले में ऐसी बल्लेबाजी की है कि बल्लेबाजी के तौर के ऊपर मंगल मूर्ति कालुंद्र टीम का स्कोर पहुंचा है 14 के घर में बगैर नुकसान। ये क्रिकेट हिंदुस्तान के गली में, क्रिकेट 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 क्रिकेट। यावेळी ग्राम पंचायत सदस्य सन्माननीय विशाल भोईर आणि जितेंद्र ठाकूर यांना विनंती असेल की आपण मंचावर या, आपलं स्वागत असेल, आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे, तेव्हा आपण मंचावर या। डीजे मास्टर भगवान भाई, इनकी सुमधुर ऑपरेटिंग और टेनिस क्रिकेट के माध्यम से लगभग देखा जाए आप शायद टेलीकास्ट करने जा रहे, tenniscricket.in के माध्यम से आप देखेंगे, लेकिन दूसरे गेंदबाज आए हैं, गेंदबाज का नाम है दादा आशीष प्रवीण घरात, वड़ कवर्ड रायू बेहतरीन दिमाग की बत्ती चलाई जलाई और चौवा की जा। वाह, स्कोर पहुंच चुका है 18 के घर में। प्रवीण घरात, अरे यार तूने खाके क्या आया रे घर से, तूने यार आग लगाई मैदान पे। चौबीस 24, ये है, इसीलिए दोस्तों प्रवीण घरत को शायद रायगढ़ का रॉस टेलर क्यों मानते हैं। जैसे लेकिन गेंदबाज गेंद को शायद रूम इस बार दिखाया जाए के साथ और परेश चिखलेकर 7 रन पे खेल रहे, कुल मिला के 31 स्कोर बगैर नुकसान पे। अब मेरी बारी, अरे वाह अरे वाह, ये गैप ढूंढी हुई है लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, मगर सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 32 के घर में। जीतने के लिए इस बार देखा जाए तो शायद रन चाहिए मेरे हिसाब से 7 रन की जरूरत है। गावदेवी साई कप्तान आप आइए टॉस करने के लिए। इस बार प्रवीण गरत 1 पाउंड के साथ गेंद लॉन्ग ऑन, फील्डर को कह दिया हिलना मत। और देखिए विष्णुकांता का यह मैदान, इस मैदान के ऊपर रायगढ़ के रॉस टेलर यानी कि कालुंद्र के सुपुत्र प्रवीण घरत ने आग लगाई है, तो
तो मानो मुझे लग रहा है आप जीत उनके पक्ष में आने के लिए बस 3 रन की जरूरत है। तो मुझे लग रहा है कि सारणी टीम को यह खासदार ट्रॉफी छोड़ के यकीनन के साथ घर जाना पड़ेगा ऐसा लग रहा है, लेकिन परिवर्तन करेंगे तो आप शायद अंदर आएंगे। गेंदबाज दूसरी आशीष आए, एक आशीष की पिटाई हो चुकी, बस 3 रन चाहिए। परेश चिखलेकर दोनों धाकड़ बल्लेबाज है कालुंद्रे के। ये देखिए रिवर्स स्वीप खेलने गए थे लेकिन कामयाब नहीं बन चुके, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है, टप्पा गेंद का आगे रखा है और बल्लेबाज को इस गेंद ने दिक्कत पैदा की, अच्छी गेंद साबित हो चुकी है। 36 स्कोर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और ये देखिए दायरे के अंदर गेंद को पकड़ लिया और यहां कोई हानि नहीं है क्योंकि प्रवीण घरत की यह रनिंग बढ़िया थी क्योंकि वो पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंच चुके और इस सिंगल के साथ यहां मंगलमूर्ति कालुंग्रे टीम का स्कोर जाता है 37 के घर में। अभी तक जीतने के लगभग देखा है 2 रन की जरूरत है। बिल्कुल, तो रमेश गरत मैच का आनंद ले रहे, उनका भी स्वागत और छक्के के साथ। अरे रुके भगवान भाई, आप डायरेक्ट कट मत कीजिए हमारा आवाज, तो शायद इस बार देखा जाए इस छक्के के साथ स्कोर जा चुका है लगभग देखा जाए